सोलापुरात जर लॉकडाउन मध्ये शिथिलता देण्यात आली तर काय चालू राहील आणि काय बंद राहील हे आपण पाहूयात. सकाळी 7 ते दुपारी 2 या वेळेत सोलापुरातील सर्व दुकाने सुरू राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. शासकीय कार्यालय 25% क्षमतेने सुरू राहणार असून रेस्टॉरंट व बार हे फक्त पार्सल घरपोच सेवेसाठी दिनांक 14 एप्रिलच्या आदेशानुसार सुरू राहण्याची शक्यता आहे. सोलापूर महानगरपालिका क्षेत्रातील सर्व बँका कामाचे सर्व दिवस सुरू राहण्याची शक्यता आहे. महानगरपालिका क्षेत्रातील मद्य विक्रीची दुकाने आठवड्यातील सर्व दिवस सकाळी 7 ते दुपारी 2 वाजेपर्यंत सुरू राहण्याची शक्यता आहे. कृषी संबंधित दुकाने आणि त्यांच्याशी संबंधित आस्थापना तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती हे आठवड्यातील सर्व दिवस सकाळी 7 ते दुपारी 2 वाजेपर्यंत सुरू राहण्याची शक्यता आहे. दुकानांमध्ये लोकांना गर्दी करता कामा नये याचे निर्बंध दुकानदारांना घालून देण्यात येण्याची शक्यता आहे. आता आपण पाहूया काय बंद राहील. उद्याने, मैदान, जिम, मंगल कार्यालय, बससेवा बंद राहण्याची शक्यता आहे. शनिवार आणि रविवारी सकाळी 7 ते 2 या वेळेत फक्त अत्यावश्यक सेवेतील दुकाने जसे की किराणा दुकान, भाजीपाला, दूध विक्री हेच चालू राहण्याची शक्यता आहे. तर अन्य दुकाने बंद ठेवली जाण्याची शक्यता आहे. दुपारी 3 वाजल्यानंतर नागरिकांना अत्यावश्यक कारणाशिवाय घराबाहेर पडता येणार नसल्याचीही शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट, लोकप्रधान न्यूज, सोलापूर.